काय स्वच्छ पाणी आहे, हे डोंगरातलं असल्यामुळे इथे सारखं समोर डोंगर आहे. हा गावचं घर अंबेरी या गावातलं 15 किलोमीटर मालवणपासून माझं गाव आहे अंबेरी. आणि लहानपणी आम्ही नेहमी कोकणात जेव्हा यायचो सुट्ट्यांसाठी तेव्हा पहिलं अंबेरीला यायचो. आणि ह्या घराबरोबर माझे खूप सारे मेमरीज आहेत. आता हे रेनोवेट झालेलं आहे आणि ह्या घराला नाव पण ताई दिलेलं आहे. आणि हे नाव ताई जे आहे त्या नावावरनं माझं नाव तन्वी पडलं आहे. त्याच्यामागची छोटीशी स्टोरी मी तुम्हाला आत गेल्यावरती सांगते. आता आपण घर बघूया. हे आहे आमचं तुळशी वृंदावन. मी असाच एंट्रन्स होता, असे 3 टप्पे आणि हे गुरांचं घर. तिथे कोंबड्या आहेत आमच्या आणि कोंबड्यांची पिल्लं जी लहानपणी आम्ही पकडायचा प्रयत्न करायचो. आत्ता तसं मी काही करत नाहीये. काकी आता तुळशी ची पूजा करत आहे. घर बघितल्यानंतर आपण थोडासा बाकीचा परिसर बघणार आहोत. शेजारी कसा आहे, थोडं पुढे जाऊन कसं आहे. आणि इथे पुढे चवाट्यावरती एक हॉटेल असायचं जिथे आम्ही लहानपणी आमचे काका श्याम काका आम्हाला न्यायचे. चालू आता. आता आपण आज जाऊया. बेबी मांजर कुठे? बेबी मांजर मस्त. ही कोण? ही माझी मैत्रीण पुण्याची. आम्ही इथे लहानपणी यायचो तेव्हा हे घर जुन्या पद्धतीचं होतं, सगळं सारवलेलं असायचं. पण 12 वर्षापूर्वी हे जुनं घर तोडून हे नवीन बांधलेलं आहे. आणि ह्याचं डिझायनिंग केलेलं आहे माझ्या बाबांनी, किशोर परबनी. आणि जे जुनं घर होतं ते त्यांच्या पणजीनी म्हणजे ताई, जे घराचं नाव आहे ताई, तिने डिझाईन केलेलं आणि तिने बांधलेलं. सो आता आपण आत बघूया. सगळी कौलं आहेत वरती, ती रूम्स वरती असंच ठेवलेलं आहेत. कौलं आहेत. ही आहे आपली गेस्ट रूम. हा आहे थंड थंड हॉल. हा असा इतका जुना आहे माहितीये, असा खूप जुना. आजोबा, माझे आजोबा आर्मीत होते. माझी आजी, माझे काका. हे पण टेबल इतकं जुनं आहे. ह्या टेबल वरती दरवर्षी गणपती आम्ही बसायचं. आणि वरती काय त्याला म्हणतात काकी, हे ते माटी. सो ही माटी पण खूप जुनी आहे. आणि लहानपणी आम्ही यायचो तेव्हा आम्हाला ना गणपती उठले ना याच्यावरती खूप क्रेज असायचं. याच्यावरती जाऊन बसायचं आणि त्याची फळं टांगलेली असायची. असं खूप सारं डेकोरेशन बाबा दुबईवरनं पण खूप असे लायटिंगच्या वेगळ्या माळा किंवा जेव्हा ते चायनीज वेगवेगळे टाईप ऑफ डेकोरेशन असायचे ते हमखास आणायचे. या आहेत ताई. तुळशीची पूजा झाली आहे, आता देवाची पण पूजा झालेली आहे. आता आपण ही रूम बघूया. ही पण अशीच साधी खोली आहे. हे बेड नवीन आहे. ही तिसरी खोली आहे. ही जरा जास्ती मोठी आहे त्या दोन खोल्यांपेक्षा. आणि इथं पण कौलं आहेत वरती. आणि इथे नॅचरल लाइटिंग केलेलं आहे हे डेलाइट साठी. तिन्ही बाजूनी घराच्या झाडच झाडं आहेत. आणि समोर डोंगर आहे जो मी तुम्हाला दाखवणार आहे. सो डोंगरांमध्ये बसलेलं हे गाव आहे अंबेरी. सो हा वरच्या मजल्यावरती जाण्यासाठी हा जिना आहे हॉलमध्ये. आणि त्याच्या खाली आहे आमचा टीव्ही.
आणि आमचं टीव्ही टेबल. आमचं टीव्ही टेबल पण खूप जुनं आहे. आजी वापरायची ते पण फर्निचर, म्हणजे माझी आजी वापरायची ते पण फर्निचर आहे. काय टिकाव आणि काय भक्कम आहे फर्निचर. आता आपण सगळ्या किचन मध्ये कम ऑन. हे आहे आपलं किचन. कुकिंग करताना व्ह्यू इथून वर गेलं की एक घरच्या बॅक साईडचा रस्ता आहे तो मी तुम्हाला दाखवतोय. जेव्हा आपण घराच्या मागे आधी इथे चूल होती पण आता हे आमचं मॉडर्न किचन आहे. सगळीकडे नॅचरल लाईट येतोय वरनं. ही आहे आमची चूल जी थोडीशी मिनी चूल झालेली. आता जो लहानपणी मी जेव्हा यायचे तेव्हा आमची एवढी चूल होती ना काकी. आणि त्याच्या बाजूला आमच्या मोठ्या मांजरी आणि त्यांची छोटी पिल्लं असायची. त्या पिल्लांना नेहमी घेऊन मांडीत मी बसायची चुलीच्या शेजारी. मला खूप आवडायचं चुलीच्या शेजारी बसायला. कुठे आहे मांजर ग? चला आता आपण हा फ्लोर कम्प्लीट करूया. बॅक साईडला जाऊ किचन मधनं. आपण आता ह्या एरियात आलो जी हॉलची बॅक साईड आहे. किचन मध्ये मासे आम्ही नेत नाही, इथे हे करतो, इथे शिजवतो मासे ह्या वाट्यावर. मासे इथे बनवते. हे ताईची रूम असायची, खोली असायची, तिथे मी लहानपणी कशी बसायची ना मांजरांना घेऊन. पोती असायची एवढी. मांजरा बघली तुझी आठवण आहे. आता आपण मागे जाऊया बॅक एंट्रन्सला. यावेळी कपडे सुकवायचा आमचा हा बॅम्बू असा झुलतो लवकर वाढवण्यासाठी. हे बघा आंघोळीचं पाणी गरम होत आहे. एकदा लहानपणी मला असं वाटलेलं की मला इतकी थंडी वाजत होती मला ह्याच्या आत जाऊन बसायचं होतं. त्याला राख लावलेली आहे. ही पेस्ट शिजत ठेवली आहे मडक्यात. मडक्यात पेस्ट शिजत ठेवलेली आहे उकड्या तांदळाची. कधी ठेवली आहेस? सकाळी. हो कढीपत्त्याचं झाड केवढं झालंय. आधी आम्ही काकी बरोबर इकडे जायचो व्हाळावर जायचो कपडे धुवायला, पण आता घरीच धुतात कपडे. तुम्हाला व्हाळ पण दाखवणार आहे मी आमच्या घराच्या समोर. ह्या घराच्या बॅक साईडला संपूर्ण ही सागाची झाड आहेत पूर्ण. आणि हे आहे लुक, मागून लुक आहे हा घराचा. हे आमची क्यूट येल्लो टाकी. जातो सड्याकडे आणि आता हा रस्ता झालेला आहे. आम्ही जेव्हा लहान होतो तेव्हा हा रस्ता नव्हता. ह्या डोंगराला असं उतरत 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 इथे यायचो आणि मग इकडनं पुढे जाऊन एंट्रन्सला जायचो. सो इथे आंघोळीचं हे बाथरूम आहे आणि ते आंघोळीसाठी गरम पाणी करण्यासाठी बाहेर जे त्या चुली आहे. हे आहे आमचं बाथरूम. नॅचरल विंडो काच नाही. हवा इथे ड्राइंग साठी पण आहे. एक बार आणि सगळीकडे वरती कौल आहेत सगळीकडे एक्सेप्ट हॉल. हॉलला सीलिंग केलेलं आहे की तुम्ही बघितलं तर इकडे सगळ्या खोल्यांमध्ये सगळीकडे कौलच दिसतात. ह्याच्यात बनवलेली पेज आता आपण ओतली आहे भांड्यात. चहाचा कार्यक्रम चालू आहे. गप्पा टप्पा तोपर्यंत आपण वर जाऊया. असा दिन आहे वर जायला. सो हा आहे वरचा मजला ज्याच्यावरती हे ज्याच्यावरती सीलिंग नाहीये. जो खालच्या हॉलला सीलिंग आहे पण इथे नाहीये. आणि इथे आपण गाद्या टाकून राहू शकतो, काही करू शकतो. सो ही प्रॉपर मोठी जागा आहे थंड. आणि हा आहे टेरेस. असा आहे. हे आहेत परबांच्या सुपाऱ्या. आणि हा आहे तो व्ह्यू जो मी तुम्हाला सांगत होते. समोर डोंगर आहे हा. सो हा घराचा टॉप व्ह्यू आहे.
हे जे बाकड आहे ना हे आधी आमचा वरांडा होता सारवलेला त्याच्यामध्ये असायचं. हे 50 वर्ष जुनं आहे. थोडस आता खिळखिळ झालंय पण दिसताना किती सुंदर दिसताना. ही माझ्या आजोबांची आराम खुर्ची आहे. त्याच्यावरचं कापड गेलेलं आहे आणि ही तेवढी जुनी आहे 50 वर्षापेक्षा जास्त. आणि हा आहे माझा कट्टा माझा टेरेस. या आहेत परबांच्या सुपाऱ्या. हे आहे आपलं अंगण ज्याला इथे खळ म्हणतात. हे आहेत आपले शेजारचे. तर आपण परत खाली जाऊया. कसं वाटलं माझं गावचं? व्हेरी नाईस, व्हेरी ब्युटिफुल. आता आपण थोडस घराच्या आसपासच बघूया. तर मी तुम्हाला म्हणाले की घराचं नाव ताई दिलेलं आहे. याचं कारण आहे की माझ्या बाबांची जी पणजी होती तिला सगळे ताई म्हणायचे. आणि तिने हे घर बांधलं होतं या ठिकाणी एकटीने. मी जन्मायच्या अगोदर आदल्या रात्री ताई माझ्या मम्माच्या स्वप्नात आली. आणि म्हणून माझं म्हणजे बाबांना असं झालं की अरे ताई परत येणार आहे आपल्याकडे. आणि दुसऱ्या दिवशी माझा जन्म झाला आणि म्हणून माझं नाव त वर्ण ठेवलं. तसं माझं नाव न वर्ण ठेवायचं होतं पण ताई स्वप्नात आली आणि बोलली म्हणून माझं नाव तन्वी ठेवलं. जिन्यावरनं खाली आल्यानंतर हे आहे अंगण. त्याच्यानंतर परत आहे दुसरं अंगण जिथे आता आपण गाडी लावलेली आहे. इथे आहेत कोंबडी आणि तिची पिल्ले. संजय मामा मला नाही ओळखणार. नाही ओळखणार ना. भाऊची मुलगी कशी ओळखणार? नाही ओळखत ना. नाही भाऊ भाऊंची किशोर काकांची मुलगी. माझी मुलगी मला ओळखतो की हिला ओळखलं की कोण ही? मम्मी मुलगी. हो भाऊची मुलगी. मी सेम भाऊं सारखी दिसते ना. हो सेम ना. आणि भाऊंचा लाडका होता संजय. यांच्या मायेचं आडनाव मूळची. माझी आई लग्नाला गेली होती. माझ्या आईला माझ्या हिच्या लग्नाला आई गेली होती. माझ्या आईला गुलाबी रंगाची साडी दिली होती. काय बनवलंयस तू अमृता? छान आहे. झाडू झाडू काठीवरती झाडू. आता आपण खाली गेल्यानंतर ही आहे घराची लेन. हा आहे रस्ता. कच्चा आहे आता तरी. कच्चा रस्ता आहे. आणि आता घराच्या समोर आलो आहोत आणि आता आपण जाणार आहोत वहाळाकडे. या आहेत आपल्या सुपारीच्या बागा. आणि तिकडे अजून एक बाग आहे. इथी आणि पलीकडे आणि तिकडे जिथे मी तुम्हाला वहाळाकडनं नेईन. वहाळाकडनं एक रस्ता आहे. सो लहानपणी मी माझा भाऊ आम्ही जे छोटे छोटे सगळे बच्चा कंपनी असायचो ना आम्ही इथे आंघोळ करायला येतो. आणि काकी इथे कपडे धुवायची. मोठ्या मोठ्या लांब लांब साड्या बेडशीट आणि हे सगळे कपडे या वाळ्यावरती धुवायची आणि आम्ही टाईमपास करायचो. आणि आम्ही ना सगळ्यांना अशी छोटी छोटी फडकी मागायचो. तरी फडकी घेऊन यायचो एखादा मासा पकडण्यासाठी. पण कधी मासा पकडायला जमलं नाही. ओ माय गॉड तसाच आहे तसाच. सो पावसाळ्यात हे पाणी फुल इथपर्यंत असतं पण आत्ता थोडं पाणी कमी आहे. पण इकडे या इथे किती क्लिअर स्वच्छ पाणी आहे. हे नाही वाळाच्या पाण्यात ती दोन झाडं व तिथली उंच आहेत ती तिकडे व त्या कोपऱ्यात. हा ते बघी बारीक सुपारीची
सो आपल्या बागेत हा वाळ आहे. मला आणि करणला असं वाटायचंच नाही की ह्या वाळाच्या बाहेर निघावं. एवढं थंडगार पाणी असायचं, पण एकदा आत गेल्यानंतर सगळं मस्तच वाटायचं. आता पण किती स्वच्छ आहे. छोटे 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 मासे पायांना गुदगुल्या करतात. की मज्जा करायचं. म्हणजे एवढे सारे फोटोज आहेत माझे आणि करणचे इथले. हा कोका कोका सारखं आपण गाणं काढूया. झोका 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 झोका. मी माझ्या बागेत न चालतीये. हा बहा तिरका. नाही हा बघ तिरका. हा झोका मम्मा. बघ हा झोका. ओ मी नेहमी विचार करते की असं गावी आल्यानंतर एक वेगळाच वास करतो हवेत. बिकॉज ह्यालाच सुपारीचा वास येतो. हा ही आहे आमची सुपारीची बाग. हे झाड किती छान आहे वाकडं असं. हे आहे रताम्ब्याचं झाड सुपारीच्या बागेत. मध्येच आहे हे रताम्ब्याचं झाड आणि हे काजूचं. सो दुसरी बाग इथून सुरू होतीये. इथून ते ह्या एंड पर्यंत जिथपर्यंत नजर जाईल तिथपर्यंत एंडला. मी अगदी पहिल्यांदा आलेले गावी छोटीशी असताना तेव्हापासून हे पिंपळाचं झाड इथे आहे. त्याची पूजा करतात. आता आम्ही आता चाललोय तावडेवाडीकडे. बागा बघितल्या, पिंपळाचं झाड बघितलं, वाळ बघितला. आता तावडेवाडीकडे जाणार आहोत आणि मंदिरात जाणार आहोत. तिथे आम्हाला परमिशन फक्त त्या मंदिरापर्यंत जायची मिळायची. जे आम्ही कझिन्स कझिन्स असा घोळका करून आम्ही त्या मंदिरात जायचो. तिकडे जाणार आहोत. सो हे आहे ते मंदिर. जरासं रेनोवेट केलेलं आहे. देवी कुलस्वामिनी प्रसन्न. आमच्या नारळाच्या बागा आम्ही चाललोय. मी घराच्या जवळ चव्हाट्यावरती. तर तिकडे एक हॉटेल असायचं जिथे माझे काका मला आणि माझ्या कझिन्सला न्यायचे. बिकॉज घरातनं बाहेर पडल्या पडल्या गावात इमिडिएटली असं कुठलं हॉटेल नव्हतं. ते एकच हॉटेल होतं जे आता मी बघणार आहे कसं आहे. हे पण वर बांधलंय का आता? बैठक असत ना ते सद्गुरूंची. काय काय नवीन झालंय. मी खूप वर्षांनंतर येते. सकलेश्वरचं मंदिर हे आहे घरापासून खूप जवळ. हो माय गॉड या गावाचा वास. हा आहे माझ्या घरचा रस्ता. परत आता आपण घरी जाऊया. हो आम्ही लहानपणी हरवायचो कधी. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, माझं गावचं घर आवडलं असेल, तर प्लीज हा व्हिडिओ लाईक करा, हा व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आय लव्ह यू ऑल. आता हे पण बारकोचा घरचे नारळ.
छोटा है पर घर का है।